नमस्कार, मी अमरीन खान, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गड किल्ल्यांचे संवर्धन हे स्वराज्याचे वारसा जतन, युवराज संभाजीराजे यांचे विद्यापीठात शिव जन्मोत्सव उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन. मनपाकडून शहरातील सर्व व्यावसायिक हॉटेल्स व शैक्षणिक संस्थांना G20 निमित्ताने स्वच्छता व रोषणाई करण्याचे आवाहन. रस्त्याचे अतिक्रमण काढल्यावर ड्रेनेज लाईन विस्कळीत, मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त. आता सविस्तर बातम्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड किल्ल्यांचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करणे हाच खरा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा वसा आणि वारसा जतन करण्याचे काम आहे, असे प्रतिपादन माजी खासदार छत्रपती शिवरायांचे 13वे वंशज युवराज संभाजी छत्रपती यांनी आज विद्यापीठात केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 14 ते 19 फेब्रुवारी दरम्यान शिव जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्याचे उद्घाटन माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मंगळवारी नाट्यगृहात झाले. प्र कुलगुरू डॉक्टर श्यामशीर साठ अध्यक्षस्थानी होते. यावेळी कुलसचिव डॉक्टर भगवान साखरे, संचालक डॉक्टर आनंद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र यांच्या वतीने कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होत आहे. डॉक्टर पुरुषोत्तम देशमुख यांनी सूत्र संचालन तर डॉक्टर कैलास अंबुरे यांनी आभार मानले. शिवरायांप्रमाणेच युवराज संभाजीराजे यांनीही विवेकनिष्ठा जोपासल्याचा गौरवही त्यांनी केला. युवराजांना करावयाची आहे PhD. शिवकालीन गड किल्ल्याची निर्मिती व शास्त्रीय पद्धतीने जतन या विषयावर आपणास PhD करायची आहे, असे यावेळी युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले. त्यावेळी ते छत्रपती ही पदवी का संबोधण्यात आली ह्याचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांनी आपलं राज्यापेक्षा आपला देश कसा घडवता येईल, आपलं राज्य नुसतं महाराष्ट्र हा फक्त महाराष्ट्र न राहता कुठंपर्यंत जगापर्यंत गेले आपल्या सर्वांना ज्ञात आहे. जे शिवाजी महाराजांनी तामिळनाडू सारख्या ठिकाणी ज्यावेळी दक्षिण दिग्विजय ज्याला दक्षिण दिग्विजय म्हणतात, जे साऊथ मध्ये शिवाजी महाराज गेल्यानंतर तामिळनाडूने जिंजी हा किल्ला ताब्यात घेतला. तो इतका मोठा किल्ला आहे ते आपण सर्वांनी बघणं गरजेचं की शिवाजी महाराजांची त्यावेळी दूरदृष्टीकोन किती होता. त्या जिंजीच्या बाजूला वेल्लोर किल्ला आहे, तो वेल्लोर किल्ला सोबत घेतला आणि म्हणून शिवाजी महाराजांची स्कोप ऑफ वर्क हे नुसतं महाराष्ट्र नव्हतं तर देश ज्याला आपण म्हणतो, ज्याला आपण राष्ट्र म्हणतो, ही राष्ट्राची कल्पना सुद्धा शिवाजी महाराजांनी झाली असं मला आपल्याला सांगायचं. पण पहिलं स्वातंत्र्य जर आपल्याला कोणी मिळून गेलं असेल, त्या मग ते मोगल असतील, आदिलशाही असेल, निजामशाही असेल, यांना जर काय करायचं टाउन हॉल ते बेगमपुरा रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मागील अनेक वर्षांपासून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा सामना करावा लागतोय. मागील अनेक वर्षांपासून महानगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या टाउन हॉल ते बेगमपुरा रस्त्याच्या कामाला निधी मंजूर झाल्यानंतर प्रशासनाकडून रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. सदर रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर या रस्त्यावरील ड्रेनेज लाईन विस्कळीत झाली. सदर ड्रेनेज लाईनचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले, त्यानंतर ते अर्धवट केल्यानंतर या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले. एकूणच नियोजनाच्या अभावामुळे सदर रस्त्याचे काम रखडले आहे. हे काम सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या नळाच्या लाईन खोदकामात तुटल्या, एकूणच पाण्याचा प्रश्न, त्यानंतर ड्रेनेज विस्कळीत झाले, ड्रेनेजचा प्रश्न आणि रस्त्याचा रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून रस्ता तयार करण्यापूर्वी ड्रेनेज आणि पाण्याचा प्रश्न सोडवल्यानंतर रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. 8-15 दिन से कॉर्पोरेशन वालों ने अतिक्रमण जो करके गए हैं, ये ड्रेनेज लाइन फूट गई है. टोटल मेरा धंधा यहाँ चालू है और आने जाने वाले नमाजी लोग ये है, इनकी भी तकलीफ हो रही है. ना ड्रेनेज का काम कर रहे हैं, ना ये मलबा उठा रहे हैं. तो मेरी गुजारिश ये है कि
म्युनिसिपल कमिश्नर साहब जल्द से जल्द ड्रेनेज का काम कराए और ये मलबा उठाए। महानगर पालिका ने ये अच्छा काम करे, मास्टर प्लान का जो कुछ भी हुआ है 40 फीट से 80 फीट तक करे हैं, बट अभी जो है यहाँ पे ड्रेनेज लाइन पाइपलाइन की बहुत प्रॉब्लम हो रही है, तो हम कॉर्पोरेशन से अपील करते हैं ये जल्द से जल्द काम किया जाए। खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव, तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महाशिवरात्र यात्रा निमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। पोलीस निरीक्षक भुजंग हातमोळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या प्रसंगी भारतीय पुरातत्व विभागाचे सहायक संवर्धन आर्यू वाकलेकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, देवस्थान अध्यक्ष शशांक टोपरे, कार्यकारी विश्वस्त योगेश विटखेडे, उपसरपंच ॲडव्होकेट विजय राठोड, माजी सरपंच प्रकाश पाटील मिसाळ, माजी उपसभापती विजय भालेराव, मंडळाधिकारी बी बी देशमुख, तलाठी डी बी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य नामदेव बकाल, तंटामुक्ती अध्यक्ष नाना ठाकरे, विश्वस्त चंद्रशेखर शेवाळे, सुनील जोशी, ग्रामसेवक स्वप्नील घडामोडे, पोलीस पाटील रमेश ढिवरे, सुरेश नाना ठाकरे, ट्रस्टचे व्यवस्थापक संजय जोशी, गणेश हजारी, सतीश लोखंडे, विजय भालेराव, अनिल आव्हाड, मकरंद आपटे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर महेश चोपडे, महेंद्र दगडफोडे, साईनाथ लोखंडे, साईनाथ थोरात, सुरेश सयांसे यांच्यासह आदींची उपस्थिती होती। बैठकीचे पत्र देऊनही गटविकास अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, महावितरण कंपनीचे उपअभियंता, सहायक संचालक, पर्यटन विकास निरीक्षक, औषध वाहतूक नियंत्रण, एसटी महामंडळ, अन्न सुरक्षा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाने या बैठकीला पाठ फिरवली। सदर बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने सूचना केल्या। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। ऐतिहासिक अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या हर्सुल टी पॉइंट चौकात तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा बसून चौकाचे सुशोभीकरण करण्याकरिता आंबेडकरवादी बहुजन विकास समिती व सर्वपक्षीय आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने जन आंदोलन लवकरच उभारणार असल्याचा सूर बैठकीत उमटला। आंबेडकरवादी बहुजन विकास समिती व सर्वपक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटनांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन सुभेदारी विश्रामगृह येथे करण्यात आले। याप्रसंगी औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या हर्सुल टी पॉइंट चौकात तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा बसून चौकाचे सुशोभीकरण करण्याकरिता चर्चा करण्यात आली। मागणी वेळेत पूर्ण न झाल्यास लवकरच समस्त आंबेडकरवादी बहुजन समाजाला रस्त्यावर उतरून जन आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही यावेळी प्रशासनाला देण्यात आला। सदरील बैठकीप्रसंगी दीपक निकाजे, अरविंद कांबळे, सय्यद तौफिक, मुश्ताक अहमद, आनंद कस्तुरे, अरुण शिरसाट, सुनील वाकेकर, विजय वाहुल, सोनू नरवडे, किशोर खिल्लारे, अमित वाहुल, आनंद बोर्डे, मिलिंद मोकळे, प्रकाश घोरपडे, कैलास काळे, राजेंद्र गायकवाड, वामन कांबळे, एकनाथ पाखरे, राजू त्रिभुवन, संतोष चव्हाण, रविरत्न पारखे, सचिन जोगदंडे, सचिन मगरे, नासेर पठाण, आकाश झोडपे, सिद्धार्थ सूर्यवंशी, अजय राऊत, रावसाहेब शिंदे, संजय खेत्रे, नितीन भगत, भारत पटेकर,
आदी पदाधिकारी व विविध आंबेडकरवादी पक्ष संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पक्ष संघटना यांच्या वतीने त्यांना वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत, पाठपुरावा करत आहोत. परंतु आज अद्यापपर्यंतही प्रशासक यांनी त्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही व आमच्या मागणीला ते केराची टोपली दाखवत आहे असं जनसामान्याचं समस्त आंबेडकरवादी अनुयायांचं मत झालेलं आहे. त्यामुळे आज रोजी सुभेदार गेस्ट हाऊस येथे आम्ही सर्व आंबेडकरी पक्ष संघटना व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने या ठिकाणी पुढील कार्यक्रमाची दिशा व दशा ठरवण्यासाठी या ठिकाणी मीटिंग घेतलेली आहे व यामध्ये सर्वांनी मिळून एक निर्णय घेतलेला आहे की महापालिका प्रशासक हे सध्या महापालिका प्रशासक आहेत, कारण की यांना सर्व अधिकार घेण्याचा एक मुख्य अधिकार आहे. सध्या सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घ्यावा ही मागणी आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे केली, परंतु ते कुठलाही दुजोरा आमच्या मागणीला देत नाही. त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून हा एक मुख्य निर्णय घेतलेला आहे का यापुढे याविषयी महापालिका आयुक्ताच्या विरोधामध्ये आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा सर्व आंबेडकरवादी पक्ष संघटनांनी घेतलेला आहे. 26 ते 27 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी G20 जागतिक परिषद होणार आहे. त्या अगोदर तथागत गौतम बुद्धांचा पुतळा हर्सुल्टी पॉइंट येथे बसवा अशी आमची एकच मागणी आहे व आयुक्तांनी थोडंसं ध्यानावर येऊन ही गोष्ट हाताळावी व त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाच्या पुतळ्याला मंजुरी देऊन लवकरात लवकर पुतळा त्या ठिकाणी बसवावा. नसता 26 ते 27 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या शिष्टमंडळाला भेटून आम्ही आमची मागणी त्या ठिकाणी मांडणार आहोत. अभिनेते ललित प्रभाकर आता लवकरच आगामी चित्रपट टर्री मध्ये एका ऍक्शन भूमिकेत दिसणार आहे. त्यांचा आगामी चित्रपटाचा प्रमोशनसाठी चित्रपटाची टीम शहरात आली असता त्यांनी पत्रकारांशी बोलताना चित्रपटाबाबत माहिती दिली. मी महेश काळे. आमचा टर्री नावाचा सिनेमा ह्या 17 फेब्रुवारीला रिलीज होतोय आणि आतापर्यंत त्याचं ट्रेलर, टीझर, त्याची 4 गाणी आली आहेत आणि त्यातल्या काही गाण्यांना ट्रेलरला तुम्ही खूपच चांगला रिस्पॉन्स दिला, त्याच्यासाठी आधी खूप खूप थँक्यू. तर हा असा टर्री, एक टेरर, एका मुलाची गोष्ट, एका सनकी मुलाची गोष्ट आम्ही या टर्री सिनेमातून घेऊन आलो. नगरचं बॅकग्राऊंड आहे तर आपल्या, मला वाटतं की आपल्या सगळ्यांच्या खूप जवळ जाणारी अशी गोष्ट आहे, कारण आपण सगळ्यांनी कॉलेजमध्ये कधी ना कधी अनुभवलेलं, बघितलेलं आहे. बाकी काही आम्हाला वेगळं सांगायचं नाही, पण एवढं तुम्हाला ह्या गोष्टीची खात्री देतो की तुमचं निव्वळ मनोरंजन होईल याची पूर्ण आम्ही सिनेमा बनवताना आमच्या बाजूने दखल घेतलेली आहे आणि त्याची जबाबदारी पण आम्ही घेतो की तुमचं नक्की 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 मनोरंजन होईल. त्यासाठीच्या सगळ्या गोष्टी या सिनेमामध्ये आहेत, गाणी आहेत, इमोशन्स आहेत, रोमॅन्स आहे, ॲक्शन आहे. मी बऱ्याच वेळानंतर अशा वेगळ्या कुठल्या तरी भूमिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की ग्रामीण भागाचं कॅरेक्टर आणि त्यात मी ॲक्शन काहीतरी करतोय. सो असं काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि मला वाटतं की तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन एन्जॉय कराल, कारण जे आपण थिएटरमधले सिनेमे असतात ज्यांना शिटक्या आणि टाळ्या पडतात अशी सगळी वाक्य म्हणूयात किंवा असा ॲटिट्यूड म्हणूया, हे सगळे या सिनेमामध्ये आहे आणि हा बघितल्यानंतर मला वाटतं 2-3 दिवस तरी तुम्ही या टर्रीच्या ॲटिट्यूडमध्ये राहाल. तर ते जे जो ॲटिट्यूडबद्दल, ज्या ॲटिट्यूडबद्दल मी बोलतोय तो काय आहे, हा सिनेमाचं एंटरटेनमेंट व्हॅल्यू काय आहे, याच्यासाठी हा थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. महानगरपालिका व स्मार्ट सिटी तर्फे शहरातील सर्व व्यावसायिकांना हॉटेल, शोरूम्स व शैक्षणिक संस्था
G20 बैठकीच्या निमित्ताने कमीत कमी 3 दिवस त्यांचे परिसर स्वच्छ करून रोषणाई करण्यासाठी मंगळवारी एका बैठकीत आवाहन करण्यात आले. यात सर्वांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाले. औरंगाबाद शहरामध्ये फेब्रुवारी 27 आणि 28 2023 G20 अंतर्गत महत्वाच्या विमेन 20 कार्यगटाच्या बैठका होणार आहेत आणि ह्यासाठी 29 पेक्षा जास्त देशाचे प्रतिनिधी शहराला भेट देणार आहे. यावेळेस महिला सक्षमीकरण व विकासाच्या दिशेत महत्वाचे निर्णय होतील आणि यामुळे सर्व जगाचे डोळे आपल्या शहराकडे लागलेले आहेत. ह्याच पार्श्वभूमीवर मनपा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे CEO डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी एक बैठक बोलवण्यात आली होती. मनपाचे शहर अभियंता AB देशमुख, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी यावेळेस उपस्थित होते. यामध्ये हॉटेल व्यावसायिक, शोरूम्स व इतर संस्था जे मुख्य रस्त्यांवर स्थित आहेत त्यांचे प्रतिनिधी बोलवण्यात आले होते. यावेळेस मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सर्व उपस्थितांना आवाहन केले की G20 बैठकीच्या निमित्ताने कमीत कमी 3 दिवस सर्व मुख्य व इतर रस्त्यांवर स्थित हॉटेल्स, शोरूम, दुकान, कॉम्प्लेक्स व शैक्षणिक संस्थांनी आपापला परिसर स्वच्छ करून रोषणाई करावी आणि आपल्या मालमत्तेवर विविध देशांचे प्रतिनिधींचा स्वागत करण्यासाठी G20 लोगोसोबत पोस्टर्स किंवा बॅनर्स लावावेत. सोबतच शहर अभियंता AB देशमुख यांच्याकडून सर्व व्यावसायिकांना आवाहन करण्यात आले की शक्यतो झाड किंवा कुंड्या लावून आपल्या मालमत्तेचे बाहेरचा परिसर सुशोभित करावा आणि व्यवस्थित पार्किंग लावावी जेणेकरून येणाऱ्या अतिथींसमोर शहराची चांगली प्रतिमा तयार होईल. यावेळेस हॉटेल रामा इंटरनॅशनल, हॉटेल ताज विवांता, लेमन ट्री, अमरप्रीत हॉटेल, औरंगाबाद जिमखाना, MG मोटर, हॉटेल रविराज, सतीश मोटर्स, चाटे कोचिंग क्लास, बाबा पेट्रोल पंप व अन्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. माहितीच आहे की आपल्या शहरामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिनांक 26 ते 28 दरम्यान G20 वुमन 20 या एंगेजमेंट ग्रुपच्या बैठकीसाठी विदेशी पाहुणे आपल्या शहरामध्ये येणार आहेत. या W20 बैठकीच्या अनुषंगाने शहरामध्ये विविध कामं जे चालू आहेत ते आपण सर्व पाहतच आहोत. याचसोबत वुमन 20 येणारे डेलिगेट ज्या रस्त्यांवरून प्रवास करणार आहेत त्या रस्त्यांवरील विशेषतः जे व्यापारी आहेत, जे हॉटेल्स आहेत, या सगळ्यांना मी असं आवाहन करतो की आपला परिसर स्वच्छ ठेवा, आपला परिसर सुशोभित करा. यामध्ये तुम्ही इल्युमिनेशन करू शकता, वेलकम डेलिगेटसाठी बॅनर्स लावू शकता, तसेच आपल्या परिसराची स्वच्छता जी आहे ती तुम्ही या दिवसांमध्ये मेंटेन करू शकता, जेणेकरून आपल्या शहराची आणि आपल्या देशाची प्रतिमा जी आहे ती या विदेशी पाहुण्यांसमोर चांगली जाईल. मराठा समाजातील होतकरू तरुणांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध होण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने लाभार्थी आणि बँक यांचा संवाद मेळावा आयोजित केला होता. मराठा समाजातील तरुणांना उद्योजक होण्यासाठी हा संवाद मेळावा महत्वपूर्ण ठरला. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने लाभार्थी आणि बँक यांचा संवाद मेळावा चिकलठाणा येथील भाग्यश्री लॉन्स येथे आयोजित केला होता. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक महेश डांगे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, देवगिरी नागरी सहकारी बँकेचे किशोर शितोळे, लोकविकास नागरी सहकारी बँकेचे नामदेव पवार, इंडसलँड बँकेचे व्यवस्थापक मनोज सदाफले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे विभागीय समन्वयक प्रवीण आगवान पाटील, रोजगार व स्वयंरोजगारचे सहाय्यक आयुक्त सुरेश वराडे, जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, कॅनरा बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, देना बँक यांच्यासह विविध बँकांचे स्टॉलधारक, विविध मराठा संघटनेचे प्रतिनिधी आणि लाभार्थी या संवाद मेळाव्यास उपस्थित होते. महिला समन्वयकांच्या माध्यमातून महिलांना कर्ज उपलब्ध करून उद्योजक तयार करण्यासाठी अधिक प्रयत्न केले जाणार आहेत. निर्यातक्षम उत्पादन वाढविण्याबरोबरच कर्जाची मर्यादेत वाढीसाठी महामंडळ प्रयत्नशील असल्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमात लाभार्थी उद्योजक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये सचिन पेरे, सोमनाथ खांडेभराड, राहुल पोटफाडे, दीपाली पाटेकर, विशाल सोलंके, रामेश्वर पाटोळे, दादासाहेब निकम यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. आणि रमेशच्या घराला नोटीस लागते, जप्ती लागते, हे मागच्या काही वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून ऑनलाईन पद्धतीने लोकांनी अर्ज करावा, ऑनलाईन पद्धतीने LOI मिळावा,
बँकेकडे जावं, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बँकेने कर्ज द्यावं आणि घेतलेल्या कर्जावरचं व्याज हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने मिळावं ही संकल्पना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली. त्यावेळेला आम्हाला थोडस शक्य झालं नाही, सरकारच्या लक्षात आलं, जबाबदारी दिली. त्यांनी एक दिवशी मला फोन केला, बोले तुम्ही नरेंद्र काय जबाबदारी सांभाळली पाहिजे. मी म्हटलं कार्यालय जाऊन बसत असतो. बोले नाही, तुम्हाला जमिनीवर जाऊन काम केलं पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे, जिल्ह्यामध्ये गेलं पाहिजे, तालुक्यामध्ये गेलं पाहिजे, बँकेनं भेटलं पाहिजे, लाभार्थ्यांना भेटलं पाहिजे, बँकेनं आपली योजना समजून सांगायला पाहिजे, तरच महामंडळामध्ये या ठिकाणी प्रगती होईल. नाहीतर बँक कित्येक वेळेला एक पिढी निघून जाते, दुसरी पिढी येते, तरी बँकेला योजना कळत नाही आणि लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. साहेब, पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी 26 जिल्हे 28 तालुके फिरलो. आमच्या एक लक्षात आलं की बँकेचा जो मॅनेजर आहे तो परप्रांतीय आहे, तो हिंदी भाषिक आहे, तो आम्हाला कर्ज नाकारतो, त्याला योजना माहीत नाही. काही ठिकाणी आमच्या लक्षात आलं की आम्ही शेतकरी बांधावर पीक कर्ज घेतो आणि दुष्काळ आला, मग तो ओला दुष्काळ असो किंवा दुष्काळ आला, तर मग आमचं शेतीवरचं उत्पन्न त्या ठिकाणी सर्वनाश होतं. ज्या बँकेमधून कर्ज घेतलं ते कर्ज थकतं, म्हणजे आम्ही एनपीएला गेलो. आता एनपीएला अकाउंट गेल्यानंतर आम्ही वाट बघतो, कधी केंद्रातून पंतप्रधान जाहीर करतील, कधी मुख्यमंत्री आमची कर्जमाफी जाहीर करतील, तोपर्यंत आमचं सिबिल खराब होतं. म्हणजे लाभार्थ्यांचं एनपीए गेल्यामुळे सिबिल खराब होतं आणि सिबिल जर खराब झालं तर बँक त्या ठिकाणी कर्ज देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज बँकेचे अधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांना माझी एवढी विनंती आहे की आपण छोट्या मोठ्या ग्राहकांकडे लक्ष द्या. ही सगळी छोटी मोठी ग्राहक कधी कर्ज बुडवत नाही, ही सगळी प्रामाणिक असतात. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या 4थ्या शाखेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मध्य विधानसभा मध्य 4थ्या शाखेचे उद्घाटन पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या 4थ्या शाखेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मध्य विधानसभा मध्य 4थ्या शाखेचे उद्घाटन पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध ठिकाणी शाखांचे अनावरण केले जात असून शहर विभागाची कार्यकारिणी घोषित केली जात आहे. उपशहर प्रमुख अमोल खडसे यांच्या उपस्थितीमध्ये पहिली शाखा वार्ड क्रमांक 52 खडकेश्वर नारीबाग या ठिकाणी तर दुसरी शाखा वार्ड क्रमांक 51 नागेश्वरवाडी भुईवाडा या ठिकाणी उघडण्यात आली. शाखा प्रमुख राजगुरे, उपशाखा प्रमुख पवन राखुंडे, राहुल नाईक नवरे, अक्षय झवर, गटप्रमुख रितेश दौंड, शुभम जाधवर, यश बोरुडे, आदित्य आहेरकर, आकाश गंगावणे, दीपक गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच तिसरी शाखा वार्ड क्रमांक 8 सूर्यवाडी या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले. उपविभाग प्रमुख संदीप धुमाळ, शाखा प्रमुख रतनकुमार गायके, उपशाखा प्रमुख शिवराज गायकवाड, राहुल रावले तर गटप्रमुख पुंडलिक देशमुख, योगेश लाटे, गणेश देवे, राम मोरे, अरुण भालेराव यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे 4थी शाखा वार्ड क्रमांक 49 बुड्डी लाईन भडकलगेट या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले. शाखा प्रमुख सनी राजपूत, उपशाखा प्रमुख जीतू सूर्यवंशी, अक्षय गाडेकर, अजय राजपूत, अविनाश हजारी, अजिंक्य घोडके, रोहित राऊत, रमेश चौधरी, मनोज राजपूत यांची निवड करण्यात आली. लवकरच मध्य विधानसभेमध्ये प्रत्येक वार्डनिहाय शाखा करण्याचा मानस शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत यांनी केला आहे. आपण या ठिकाणी जे शाखा बाळासाहेबांची शिवसेना हे वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपली या मध्य विभाग आपली 4थी शाखा आहे. पहिली शाखा आपण कडकेश्वरवाड्यातून सुरुवात केली, त्याच्यानंतर नागेश्वरवाडी, सूर्यवाडी आणि आता ही आपली बुटी लाईन भडकल देते 4थी शाखा आहे. या ठिकाणी अवांतर समस्या आपण बघतोय. आपले जेवढे मोजके लोक आहेत आपल्या कामांना आपल्या खूप समस्येला समोर जावं लागतं आणि इकडे कोणताही पक्ष लक्ष देत नाही हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. खूप माझं क्योंकि उनको लगता है ह्या कितने लोग आहे 100 200 500 लोग आहेत का ज्यादा ध्यान देना है ह्या. लेकिन बाळासाहेबांची शिवसेना अपने मुख्यमंत्री और अपने प्रदीप जी जयसवाल साहब आमदार जो मध्य के है उनका ऐसा मतलब हमको इंस्ट्रक्शन है, हमको ऐसा आदेश है
कि जहाँ अपने 10वीं मतदार रहे वहाँ जाना और उनका काम करना। और इसी अपन यही ध्येय को अपन सामने रखते हुए अपन ने यहाँ शाखा ओपन की है। और अपन हर वार्ड में अपने मध्य विभाग में 34 वार्ड है, 34 के 34 वार्ड में अपन शाखा ओपन करेंगे। और जैसे कि अंदर सबका आप सभी दिखते हैं कि आप उनको समस्या बोले तो तुरंत वो काम करते हैं। युवा कार्य एवं खेल मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत नेहरू युवा केंद्र औरंगाबाद व वीर अर्जुन युवा मंडळ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या। जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा युवा कार्य एवं खेल मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत नेहरू युवा केंद्र औरंगाबाद व वीर अर्जुन युवा मंडळ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आल्या। या स्पर्धा डिफेन्स करिअर अकॅडमी तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद येथे पार पडल्या। यात एकूण 96 खेळाडूंनी सहभाग नोंदविला। या स्पर्धा जिल्हा युवा अधिकारी संकल्प शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या। आयोजक वीर अर्जुन युवा मंडळ हे होते। मंडळाचे सचिव अर्जुन पवार, अध्यक्ष रमेश रामसिंग पवार, डिफेन्स करिअर अकॅडमीचे क्रीडा शिक्षक सादत सर यांनी प्रचंड मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले। आता बातमी आहे अहमदनगरची। विविध मागण्यांसाठी जनावरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले, तर गोहत्या करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे समर्थन करून त्यांच्या मागण्यांबाबत एडीएन सोबत बोलताना माहिती देण्यात आली। जो गौरक्षक है इनकी तकलीफ दे रहे मैसा भरने के लिए, और सभी किसान भाई को भी इसकी वजह से परेशानी हो रही है। इसके लिए आज निवेदन दिए, उन्होंने हमको आश्वासन दिए, और बाजार कमेटी से भी हमारे एक निवेदन है क्या सब जितने भी व्यापारी भाई है उनके लिए लाइसेंस इश्यू करने मांगता, और डॉक्टर फिटनेस का इंतजाम करने मांगता है। ये हमारी मार्केट कमेटी से मांग है। एसपी साहब ने हमको आश्वासन दिया कि परमिट के हिसाब से बाल भरो, और इसकी हमको आवश्यकता है कि हमारा कारोबार भैंस का है और हम भैंस का ही कारोबार करते हैं। हमारा जोर जो समाज है, गरीब समाज है, टप्पा गरीब छोटा समाज है, भैंस का कारोबार करने वाले लोग है। यहाँ कोई गाय का काम नहीं करता, कोई बैल का काम नहीं करता। ये हमारे को रास्ते में गाड़ी अड़ा कर गोरक्षा के नाम पर हमारी भैंस की गाड़ी को मारहान करते, गाड़ी रोक के मारहान करते और हमारी लूटमार करते, और तुम्हारा डिपार्टमेंट का हमको सपोर्ट मांगता इसमें। आज हमारे राकेश ओला साहब ने हमारे को भरपूर आश्वासन दिए, हम उनका शुक्रगुजार करते हैं ये बात पे कि उन्होंने हमको बोले कि तुम्हारा काम लीगल है, भैंस का काम लीगल है, तुम खुलेआम वातु करो, परमिशन के साथ में वातु करो, डॉक्टर के सर्टिफिकेट के साथ में वातु करो, कोई बात की अड़चन आई तो हमको आके बोल देना, हम तुम्हारे लिए बैठे ले। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। गड किल्ल्यांचे संवर्धन हे स्वराज्याचे वारसा जतन, युवराज संभाजीराजे यांचे विद्यापीठात शिव जन्मोत्सव उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन। मनपाकडून शहरातील सर्व व्यावसायिक हॉटेल्स व शैक्षणिक संस्थांना G20च्या निमित्ताने स्वच्छता व रोषणाई करण्याचे आवाहन। रस्त्याचे अतिक्रमण काढल्यावर ड्रेनेज लाईन विस्कळीत, मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा एडीएन, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र।